हिमायतनगर तालुक्यातील सरसम बुद्रुक सज्जा अंतर्गत येणाऱ्या विठ्ठलेश्वराच्या नावाने असलेल्या इनामी जमिनीतील 20 ते 25 वर्षापूर्वीची अवाढव्य अशा महाकाय झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हा प्रकार 1 वर्षासाठी शेती करण्याचा ठेका घेतल्याने कोणतीही परवानगी न घेता शासनाच्या 1,00,000 रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होतीये. याबाबत पत्रकारांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार जाधव यांची भेट घेतल्यानंतर पंचनामे आणि चौकशीला सुरुवात झाली असून हा प्रकार करण्यामागे तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. तोडल्या प्रकरणी तहसीलला तक्रार दिली, ते काय मागणी आहे तुमची याच्याबद्दल? त्याची सखोल चौकशी व्हावी, कारण हे देवस्थानात जमीन आहे, सरसम देवस्थानाची मंदिराची जमीन आहे आणि दरवर्षी लिलाव होते जमिनीचा. दरवर्षी लिलाव होऊन हे दरवर्षी कोणी ना कोणती करत असते. हे वैयक्तिक एकासाठी नाही जमीन, कारण हे 50 वर्षाची झाडे लावली होती. एवढी मोठी झाडं आहेत की याची त्या पुढच्या माणसांसुद्धा काही करायची नसते. बरं, कोण झाडं तोडली आणि काय त्याच्यावर माणूस करायला? शेतबाबू ज्या माणसानं जी जमीन केली तहसील मार्फत त्या माणसाने झाडं तोडायची नसते. झाड तोडू नये, कारण की निसर्गाची निर्मिती आहे झाड. कारण हे शेती देवस्थानाची आहे, करून खाण्यासाठी दिलेली आहे सरकारने. एका वर्षासाठी जे उत्पन्न निघेल ते घ्यायचं, नंतर त्याच्यासमोर कोण करेल हे सांगता येणार नाही, कारण की पुढचं निवेदन त्यानं केलेलं आहे. म्हणजे नाईक तहसीलदार येतं येऊन शेख साहेब या शेतीमध्ये येऊन पाहणी करतात म्हणून असं गावचे लोक सर्व सांगतात. बरं, याच्यामध्ये नायब तहसीलदाराचा 100% हात आहे या झाडे तोडण्यामध्ये. नायब तहसीलदारानं परवानगी दिल्याशिवाय करणारा माणूस समोरचा तोडू शकत नाही, कारण की शासनाची मालमत्ता आहे. पंच तंटामुक्ती अध्यक्ष अनेक गावामध्ये वरिष्ठ लोकसुद्धा आहेत, त्यांच्या जर त्यांना विचारपूस करून जर हे काम केलं असतं तरी मान्यता दिली नसती, कारण की देवस्थानाची जमीन म्हणून हे जमीन प्रसिद्धी आहे. प्रतिनिधी जांबुवंत मिराशेस, आधार न्यूज, हिमायतनगर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.